पुणे शहरात गेल्या 4 महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 20 पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत. शहरातील अनेक प्रमुख चौकामध्ये पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आखण्यात आलेले पट्टे पुसट झाले आहेत, तर काही ठिकाणी हे पट्टे पूर्णतः पुसले गेले आहेत. पादचाऱ्यांसाठी लावण्यात आलेले सर्व सिग्नल बंद आहेत. शहरातील नगर रस्ता, सातारा रस्ता, बाह्यजवळ मार्ग, पौड रस्ता, कर्वे रस्ता, तसेच स्वारगेट येथील जेधे चौक, शिवाजीनगर येथील वेधशाळा चौक येथील वाहनांची संख्या पाहता या भागातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. विशेषतः रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठीच तारांबळ होते. रेल्वे स्थानक, एसटी स्थानकाच्या बाहेरील चौकात हे दृश्य नेहमीच पाहायला मिळतात. दरम्यान गेल्या 4 महिन्यात 20 पादचारी मृत्युमुखी पडले. दुचाकी अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या अपघातात दुचाकीवरील 8 सहप्रवाशी मृत्युमुखी पडले. पादचाऱ्यांच्या सुरक्षेला पोलिसांकडून प्राधान्य देण्यात आले आहे. काही भागात पदपद नाहीत तेथे अतिक्रमण झाले आहेत. अशा भागांची यादी करून महापालिकेला पाठवण्यात आली आहे.